जेवढे भी फिल्म इंडस्ट्रीमधले लोक आहे त्यांनी आपल्या घरी नाही का कुत्रे पाळले आहे. जर आता ते कुत्रे त्यांच्यासोबत राहू 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 त्यांचा आवाज बी आता त्यांच्यासारखाच झाला. आता सपोज जर आपण अमिताभ सरांचं घेतलं तर त्यांचे कुत्रे कसे बघत. अरे भाऊ 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 अरे भाऊ आय आय भाऊ आय भाऊ आय भाऊ अरे भाऊ भाऊ अरे भाऊ 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 आय भाऊ आय भाऊ आय भाऊ हा. त्यानंतर गेलो शाहरुख सर त्यांचे जर कुत्रे भोकाचे झाले ते कसे भोकेल. ए भाऊ ए भाऊ हा हा भाऊ भा 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 भा. त्यानंतर गेलो जर आपण सुनील शेट्टीकडे तर त्यांचे कुत्रे कसे भोगत. आ बा 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 आ बा. आणि सपोज जर माझा फेवरेट ऍक्टर ऋतिक रोशन त्यांचे जर कुत्रे भोगायचे झाले ते कसे भोगत. चष्मा पण लावते आणि जर सपोज त्यांना दुरून गोटा मारला त्या कुत्र्याला तर मग तो कसा भोका. त्यानंतर जर यानंतर गेलो आपण विलन अमरीश पुरी तर त्यांचे कुत्रे कसे भुकत. अरे भाऊ अरे भाऊ भाऊ ओए भाऊ ओए भाऊ 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 अरे भाऊ भाऊ. त्यानंतर गेलो आपण सैफ अली खान त्यांचे कुत्रे कसे भुकत. ए भाऊ ये भाऊ 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 ये भाऊ ए भाऊ ये भाऊ अँड वाव वाव अँड भाऊ इज माय भाऊ 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 ए भाऊ. त्यानंतर सपोज आपण गेलो आता मराठी ऍक्टरकडे आणि त्यामध्ये सपोज जर गेलो आपण मकरंद अनासपुरे तर त्यांचे कुत्रे कसे भोगत. आणि शेवटचे आपले ते म्हणजे नाना पाटेकर त्यांचे कुत्र कसे भुकत. भाऊ अरे भाऊ 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 स्वभाववाणी वाटत असेल की काही करणार नाही पण जपून जर आपण त्यांच्या जवळ गेलो तर ते कुत्रे आता असे भुकायला लागले. एवढे कुत्रे भुकले बरं झालं. जास्त कुत्रे भुकले तर माझ्याकडचा कुत्रे भुकल त्यापेक्षा. बरं